भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय ध्वजासंदर्भातील माहिती आणि स्वातंत्र्य सैनिक जतींद्र मोहन सेन गुप्त यांच्याविषयी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताच्या संविधान सभेनं देशाचा राष्ट्रध्वज स्वीकारला एकोणीसशे एकवीसमध्ये पिंगली व्यंकय्या यांनी गांधीजींना झेंड्याचं संकल्पचित्र दाखवलं त्यामध्ये लाल आणि हिरवा हे दोन रंग होते आर्य समाजाचे नेता लाला हंसराज यांनी ध्वजाच्या मध्यभागी चरख्याचं चित्र असावं असं सुचवलं गांधीजींनी नंतर त्या ध्वजामध्ये बदल केले आणि मध्ये पांढऱ्या रंगाची पट्टी जोडली मे एकोणीसशे तेवीसमध्ये नागपूर इथं ब्रिटिश शासनाविरुद्ध हजारो लोकांनी हाच ध्वज घेऊन शांततामय वातावरणात आंदोलन केलं हा ध्वज भारताच्या राष्ट्रवादाशी जोडला गेला आणि त्याला ऑगस्ट एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात मान्यता देण्यात आली अधिवेशनात आजच्या झेंड्याच्या पट्ट्यांना आणि लाल रंगाऐवजी केशरी रंग वापरण्याला स्वीकृती देण्यात आली केशरी रंग साहस आणि बलिदान पांढरा रंग शांती आणि सत्य तर हिरवा रंग सुपिकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या संविधान सभेनं देशाच्या राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला आणि काही बदलांनंतर तीन पट्ट्यांचा रंग केशरी पांढरा आणि हिरवाच ठेवला मात्र चरख्याऐवजी चोवीस आरे असणारं अशोकचक्र जोडण्यात आलं आणि अशा तऱ्हेनं सध्याच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती झाली आज आपण स्वातंत्र्यसेनानी जितेंद्र मोहन सेनगुप्त यांचं स्मरण करूया त्यांना प्रेमानं देशप्रिय असंही म्हटलं जातं जितेंद्र मोहन यांचा जन्म बावीस फेब्रुवारी अठराशे पंच्याऐंशी रोजी सध्याच्या बांगलादेशात असणाऱ्या चटगाव इथं झाला ते अनुशीलन समितीचे सदस्य होते पण नंतर ते बॅरिस्टर ॲट लॉ बनले कित्येक खटल्यांमध्ये त्यांनी न्यायालयात क्रांतिकारकांची बाजू मांडली आणि त्यांना फाशी होण्यापासून वाचवलं सूर्यसेन अनंत सिंह अंबिका चक्रवर्ती अशा क्रांतिकारकांचा खटल्यांमध्ये बचाव केला तसंच इन्स्पेक्टरच्या हत्येच्या खटल्यात आरोपी असणाऱ्या तरुण क्रांतिकारक प्रेमानंद दत्ता यांनाही त्यांनी वाचवलं जितेंद्र यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी वकिली सोडली त्यांनी आंदोलनाचं आयोजन आणि नेतृत्वही केलं चांदपूर इथं ते चहाच्या माळ्यातल्या सत्याग्रही कामगारांच्या संपर्कात आले त्यावरून एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांना अटक केली गेली देशबंधू चित्तरंजन दास यांच्यानंतर जितेंद्र मोहन बंगाल प्रांतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर एकोणीसशे पंचवीसमध्ये कलकत्त्याचे महापौर झाले ते एकोणीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणीसशे तीसमध्येही कलकत्त्याचे महापौर म्हणून नियुक्त झाले एकोणीसशे सव्वीसमध्ये बंगाल विधानपरिषदेवर ते निवडून गेले एकोणीसशे तीसमध्ये ते बर्माला गेले आणि तिथे त्यांनी जनसभेत भाषण केलं चौदा मार्च एकोणीसशे तीस रोजी सरकारविरुद्ध लोकांना चिथावण्याचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर खटलाही भरण्यात आला मात्र नंतर त्यांना मुक्त करण्यात आलं जितेंद्र मोहन कलकत्त्याला परत आले आणि एकोणीसशे तीसमध्ये सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात सहभागी झाले त्यांना अनेक वेळा अटकही झाली त्यांनी एप्रिल एकोणीसशे तीसमध्ये चटगाव शस्त्रागारावर छापा मारला त्यानंतर चटगावमधल्या लोकांवर झालेल्या अत्याचारांच्या तपासणीतही त्यांचा सहभाग होता ते ऑक्टोबर एकोणीसशे तीसमध्ये गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला गेले आणि त्यांनी आपला अहवाल सादर केला भारतात परतताना त्रा जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबईजवळ जहाजात त्यांना अटक करण्यात आली आणि पुण्याच्या येरवडा तुरुंगात त्यांची रवानगी झाली त्यानंतर त्यांना दार्जिलिंगला पाठवलं गेलं तिथे होणारा दुर्व्यवहार आणि एकांतवास यामुळे त्यांचं आरोग्य बिघडलं पाच जून एकोणीसशे तेहतीसला रांची इथं त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं केवळ पत्नीलाच त्यांना भेटण्याची परवानगी होती बावीस जुलै एकोणीसशे तेहत्तीसला रांचीच्या तुरुंगातच जितेंद्र मोहन सेनगुप्त यांचा मृत्यू झाला महान स्वातंत्र्यसैनिक जितेंद्र मोहन सेनगुप्त यांना शतशहा नमन